बेबी डफडी वाजवण्याची गरज पडली नसती हे आपण लक्षात घ्या. आता सरळ बेबी डफडी का वाजवतोय म्हणून असताना आम्हाला विचारतात अरे बाबा आम्हाला वेगळी डफली वाढवावी लागली याच कारण की त्यांनी आमचे प्रश्नच मांडले नाहीत, आमच्या व्यथाच मांडल्या नाहीत, ते मुसलमानाच मांडत गेले. आम्ही असताना म्हणतोय की इथला असताना हा जो बाधित हिंदू आहे आणि मुसलमान आहे त्यांनी एकच लढा पुढे घेऊन गेला पाहिजे हे आव्हान मी या ठिकाणी असताना करतो. त्याची जागा कुठे आहे? त्याची जागा तिथे कुठे आहे? आता तुम्हाला तिथे जायचं आहे का? जायचं नसेल या सरकारला वाजवणं हे आपण शिकलं पाहिजे. आणि म्हणून मित्रो आपण लढता येऊ नये, आपण लढता येऊ नये म्हणून ह्यानी या देशाच्या अर्थव्यवस्थेच पट्ट्याबोळ करायचं लावलंय, पट्ट्याबोळ लावायचं ठरवलेलं आहे. का आर्थिक दृष्टिकोनातून असो इमारत बांधली गेलीय, समाज कल्याण खात्याचं बिल्डिंग केलेली आहे आणि ही बिल्डिंग समाज कल्याण खात्याची आहे. पण उरलेली लोक त्या डिटेन्शन कॅम्प मध्ये मुंबईतली ठेवल्या जातील. तुमची सोय झालेली आहे, आता तुम्ही घ्यायची की न घ्यायचं हे तुमच्या हातामध्ये आहे. ठिकाणी असणारा मान आपलं धरणं आंदोलन आपण आज याच ठिकाणी थांबवतो, आपण याच ठिकाणी आपण थांबवतो. जाताना माझं सगळ्यांना आव्हान आहे, जाताना माझं असताना सगळ्यांना आव्हान आहे. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. जाताना माझं सगळ्यांना आव्हान आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही हे आपण असताना लक्षात घ्या. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही हे आपण लक्षात घ्या. आज अच्छा आज जे आपण यशस्वीपणे जे आज यशस्वीपणे मुसलमानाबरोबर 40% हिंदू हा एनआरसी भरण येणार आहे, जे यशस्वीरित्याने देशासमोर लोकांसमोर आपण आलेला आहे त्याला गालबोट लावू नका हे माझं असणारं आव्हान आहे. नाही तर हा प्रश्न बाजूला ठेवून धरणाकाराने दंगल कशी केली याचीच हेडलाईन लावायला त्या ठिकाणी सुरुवात होईल. आणि म्हणून कुठल्या पद्धतीने आपण घ्यावी हे आवाज करून आजचं धरणं आंदोलन ह्या असं मी जाहीर करतो. धन्यवाद. सगळ्यात आधी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन बटनला प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील.